शेतकरी बांधवांचा फुलंदाबाद सर्वसामान्यांचा कोर गरिबांचा आधार अन्यायाविरुद्ध पेटून उठणार सर्वसमावेशक अभ्यासू जिज्ञासू नेतृत्व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवार दिनांक 2/10/2021 रोजी ठिया आंदोलन चला भगूर येथे नंदिनी नदी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गेल्या महिनाभरापूर्वी सेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळं त्या दोन्ही तालुक्यातील बळीराजाचं प्रचंड असं नुकसान झालं. शेती उद्ध्वस्त झाली, फळबागा उद्ध्वस्त झाल्या, जनावर गेली. आमच्या शेतकरी राजाकडे जे पशुधन होतं ते पशुधन गेलं. काही काहीच्या घरामध्ये पाणी घुसून गरीब माणसाचा प्रपंच वाहून गेला. हे नैसर्गिक संकट आहे, आसमानी संकट आहे, आम्हाला माहिती आहे. पण दुसऱ्या दिवशी या तालुक्यामधील भाजप आणि राष्ट्रवादीचे जे काही पुढारी आहेत, या भागाच्या भाजपचे आमदार आणि राष्ट्रवादीचे सगळे पुढारी, या भागामध्ये असणारे जे कारखानदार आहेत ते कारखानदार, घरामधल्या लहान लहान लेकरासह राजकुमारासह शेतकऱ्यांना भेटायला बांधावरती गेले, शेतामध्ये गेले, गावोगाव गेले, त्यांचं सांत्वन केलं, फोटो काढले, आश्वासित केलं. आमच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मीही त्या ठिकाणी आम्ही या भागामध्ये फिरलो. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना असं वाटलं की आता 2-4 दिवसामध्ये काहीतरी भरीव मदत शासनाकडून मिळणार, कारण राष्ट्रवादी भाजप राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार आहे. लोकांना वाटलं होतं. परंतु मित्रांनो, एक महिना झाला, कोकणामध्ये अतिवृष्टी झाली. कोकणामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या गाव भागामध्ये अतिवृष्टी झाल्याबरोबर त्यांना जाहीर मदत झाली आणि मदतही दिली गेली. जर कोकणाला सातारा सांगली कोल्हापूरला वेगळा न्याय आणि सेवगाव पाथर्डीला वेगळा न्याय असं होत असेल तर या सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. ठाकरे सरकारचं. मित्रांनो, महिना झालाय, आमचा शेतकरी अजूनही त्या संकटातून सावरला नाही. या जिल्ह्याचे पालकमंत्री वास्तविक पाहता दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना भेटायला यायला पाहिजे होतं, नुकसानग्रस्तांची भेट घ्यायला पाहिजे होती, नुकसान झालेल्या भागाची चौकशी करण्यासाठी यायला पाहिजे होती. एक महिना झाला पालकमंत्री या भागामध्ये फिरकला नाही, त्याचाही जाहीर धिक्कार आम्ही या ठिकाणी करतो. महिना झाला तुम्ही मदत करत नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीनं परवा दिवशी भूमिका घेतली की ज्या नदीच्या पुरामुळं आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नदीच्या पाण्यामध्ये जाऊन पात्रामध्ये जाऊन आम्ही ठिय्या आंदोलन करणार. मी गावोगाव कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन केलं, फक्त मेसेज पाठवलेत. मित्रांनो, सगळ्या कार्यकर्त्यांना रात्री पाऊस होता, अनेक वड्यांना नद्यांना पाणी आलं, काही कार्यकर्ते पोहोचू शकले नाही.
तरी सुद्धा पाण्यात चालत चालत तुम्ही या तीरावरती आलात, शेवगावला आलात, म्हणून आजूबाजूला पाण्यामध्ये उभे असलेले, पुलावरती उभे असलेले, पलीकडे आमचे कार्यकर्ते बसले, कार्यकर्तेच आहेत ना, तिकडे पण कार्यकर्ते, तुम्ही आमच्या हाकेला ओ दिला, आपण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे पुत्र आहोत, इथून पुढच्या काळामध्ये कुणाचाही जुलूम सहन करणार नाही, तालुक्याचे तहसीलदार आले ते देखील भूमिपुत्र आहेत, शेतीपुत्र आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, इथं पी आहेत, पोलीस आहेत, आमचे पत्रकार मित्र आहेत, करायचं काय, रास्त मागणी आहे, पण त्यांच्यावरती जबाबदारी आहे, जर एखादा वाहून गेला तर मग, पण साहेब एवढा प्रचंड कळवळ आमच्या बद्दल दाखवू नका, महिना झाला आम्हाला रुपयाची दमडी मिळालेली नाही, आमच्या घरामध्ये आम्हाला असं वाटलं होतं मित्रांनो की जेव्हा कारखानदार आले, उद्देश्वर वाले, ज्ञानेश्वर वाला आणि केदारेश्वर वाला, लेकरा बाळासह भेटायला आला, आम्हाला वाटलं काहीतरी 10-20-50 रुपयाचा किराणा तरी घेऊन येईल, साले भिकारचो ठे काय देणार, हे मेलेल्या माणसाच्या चाळूवरचं तूप खाणारे या भागातल्या लोकांनी पोसलं, खांद्यावरती घेतलं, पण जाणीव पाहिजे होती शेतकरी अडचणीमध्ये आहेत, अरे तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे होती, शेतकऱ्यांची चूल पेटवण्यासाठी मदत करायला पाहिजे होती, कोरडी सहानुभूती वांजोटो प्रेम दाखवतात शेतकऱ्यांच्या बद्दल, आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी तुमचा पर्दाफाश करणार आहेत, अरविंद भाऊ म्हणाले की वजनात काटा भरला जातो, अरविंद भाऊ पुढचं आंदोलन वंचित बहुजन आघाडी कारखान्याचा धुरावा पेटायच्या अगोदर यांच्या दारावरती धडकणार आहे, लक्षात ठेवा, जाहीर सांगतो आतापर्यंतच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तुम्ही कदाचित विकत घेणार घेत असाल, पण वंचित बहुजन आघाडीचे स्वाभिमानी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत, पाण्याला इथं वेग आहे तरी देखील आम्ही आलोय, आमच्या माता भगिनी या ठिकाणी आल्यात, आम्ही काय नाटक करत नाहीये, आम्हाला दिखावा करायचा आहे, स्टंटबाजी करायची नाही, शेतकऱ्याच्या पोराच्या खांद्यावरती हात टाकायचा, फोटो टाकायचा, मग त्यांच्या चेल्या चमच्यानी व्हायरल करायचा, अरे युवराज, आमच्या तालुक्यात खूप युवराज तयार झाले, जन्माला आले तिकडून येतात शिकून आणि त्या शेतकऱ्यांच्या अर्ध्याला काही टच कळत नाही, असे युवराज तयार झालेत, तुमचे आमची सुख दुःख काय करणार आहे, कारखान्याचे तज्ञ संचालक, कारखान्याचे तज्ञ संचालक, अरे प्रॉपर्टी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या, अरे जे कारखाने आमच्या घामावरती, शेतकऱ्याच्या कष्टावरती, घामावरती चालतात, त्या शेतकऱ्यांना तुम्ही विसरला त्या अडचणीच्या काळामध्ये, आणि म्हणून तुमचा जाहीर धिक्कार करतो, इथं राज्यमंत्री पण आले तंपुरे साहेब, भेटून गेले, रुपयाची मदत नाही, इथल्या ज्या भागाचे आमदार आहेत ते म्हणतात की भाजपचे आमचं सरकार नाही, ताई एका वर्षाला तुम्ही तहसीलदार बदलून टाकतात शेवगावचे, आमचे पत्रकार मित्र आहेत या ठिकाणी, अरे एक वर्ष तहसीलदार टिकत नाही, वाघ साहेब तुम्ही काय जादू केली माहित नाही, किती दिवस राहतात, किती महिने राहतात माहिती नाही, पण तुमचं ट्युनिंग जर जमलं असेल, पाटील साहेबांचं आणि आमदार मॅडमचं ट्युनिंग जमलेला दिसत, त्याच्यामुळे ते त्यांची बदली होत नाही, दोन्ही आमदार दोन्ही तहसीलदार वर्षाभरात गेलेत, त्याच कारण काय, तुम्ही जर विरोधी पक्षातले आहात, भाजपचे आहात, तर बदली नाही व्हायला पाहिजे, सरकारने नाही ऐकलं पाहिजे, पण लोकांना माहिती आहे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे तुमचे भाचे सासरे आहेत, मामे सासरे आहेत, आणि म्हणून रात्री फोन करतात दुसऱ्या दिवशी ऑर्डर टाईप लगेच की गेले वाघ साहेब इथं आलेत, महिना दोन महिने राहतील, त्यांचं जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकलं नाही, त्यांना म्हणण्याप्रमाणे त्यांचा जर दिला नाही मोबदला महिन्यातला पीटीच्या माध्यमातून, तर तुम्हाला देखील या ठिकाणून महिना दोन महिन्यात जावं लागणार आहे.